58 कोटीचा हिशोब तुम्ही घ्यायला पाहिजे. उलटा चोर कोतवाल को डाटे, विक्रांतच्या नावावर तुम्ही पैसे गोळा केलेत की नाही, हा पहिला प्रश्न. नौटंगी बंद करा. मोठमोठ्याने बोलले ते खरे की खोटे होत नाही. पुरावा आहे, गुन्हा दाखल झाला आहे. पैसे गोळा झाले की नाही हा एक सिंपल प्रश्न आहे. किती केले हे पोलीस तपासात सिद्ध होईल. मी माझा आकडा दिला आहे. पोलीस मला विचारशील तर मी सांगेल तुम्ही पैसे गोळा करून ढेकरं दिली आणि त्याचा दुर्गंध संपूर्ण मुंबईत येत आहे. आणि जर भारतीय जनता पक्षाचे मोठे लोक या गैरव्यवहाराचे समर्थन करत असतील तर त्याची देखील काश्मीर फाईलप्रमाणे फाईल करावी लागेल. ही नवीन विक्रांत फाईल आहे. भ्रष्टाचारचे समर्थन तुम्ही करत आहेत पण देशद्रोहाचे समर्थन तुम्ही करू नका. हे किरीट सोम्याचे प्रकरण अजफल गुरु आणि कसाब इतकेच भयंकर आहे. इधर उधर की बात मत कर. अपने पैसे जमा किया है या नहीं, बस सिंपल. त्याची आणखीन 10 प्रकरणं आहेत, ते मी बाहेर काढणार. माझ्या माहितीप्रमाणे आज तो चोर दिल्लीत गेला आहे. तिथे काहीतरी नौटंकी करणार आहे. पण कितीही नौटंकी केली तर तुमचे वस्त्रहरण झाले आहे. एक असे खोटे कागद घेऊन जातात आणि दुसरं म्हणजे या किरीट सोमय्या आणि त्याच्या काही लोकांचं एक फार मोठं षड्यंत्र सुरू आहे मुंबई केंद्रशासित करण्यासंदर्भात. ह्या लोकांनी गृह मंत्रालयाला एक प्रेझेंटेशन दिलं. मोठा गोप्यस्फोट आहे, खूप मोठा क्रिएट. मी सांगतोय तुम्हाला आणि मी दावेसह सांगतोय, मुंबईतले काही धनिक, काही धनदानगे, काही भाजपचे नेते, बिल्डर, बरं का, ह्यांच्या संगनमतानं किरीट सोमय्या हा नेतृत्व करतोय. आणि मुंबई केंद्रशासित कशी करता येईल या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन 5 लोकांनी मुंबईत तयार केल्या भारतीय जनता पक्षाच्या, बरं का. आणि सगळे चोर आणि लफंगे कोण आहेत त्याचं नेतृत्व हा किरीट सोमय्याकडे आहे. आणि काही करून त्यांना मुंबईवरचा मराठी माणसाचा हक्क आणि अधिकार हा काढायचा आहे आणि मुंबई वेगळी करून मुंबईवरती केंद्राचं राज्य आणायचं आहे. अशा प्रकारचं प्रेझेंटेशन घेऊन किरीट सोमय्या हा लफंगा, हा चोर, हा महाराष्ट्रद्रोही दिल्लीमध्ये जात असतो. आजही त्यासाठी गेलाय. नंबर एक, मी जे सांगतोय त्याला सबळ पुरावे आहेत. आपल्याला माहीत असेल मुंबईच्या शाळांमध्ये महाराष्ट्रात मराठी सक्तीचे असू नये, करू नये यासाठी हा किरीट सोमय्या कोर्टात गेला. ही तेव्हापासून त्याचं चालू आहे. पण आता केंद्रामध्ये भाजपचं सरकार आल्यामुळे यांना बळ मिळालंय. या महाराष्ट्र द्वेष्टांना धन्यवाद.